गजाननम भूतगणादिसेवितं कपत्यजं फलचारु भक्षणं मास्तुतं शोकविनाशकारकं नमामि विघ्नेश्वर पाद पंकजं। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं गुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। पुरं महास्थानं यत्र लक्ष्मी सदा स्थिता मातु परं द्वितीयं च रेणुकाधिष्ठितं तुलजापुरं तृतीयं यस्यात् सप्तशृङ्गं तथैव च तीर्थमयी परा विश्वरूपा परा माया जगन्माता च रेणुका। ॐ नमः परमहंसवाणी चरण कमल चिन्मकरन्दाय भक्तजनमान श्रीवासाय श्रीराम चन्द्रा परमहंसवादीर चरण कमल चिन्मकरन्दाय भक्तजन मानस निवासाय श्रीरामचन्द्राय ते नमः। श्रूयतां देवदेवेश नारायणी जगत्पते आनेन त्वदीयावधानेन तथै श्रीकथा शुभः। आज पासून 7 दिवसापर्यंत आपण सगळेजण श्रीमत देवी भागवत कथेविषयी चिंतन करणार आहोत। मनुष्य जन्मामध्ये काही ऐका अथवा नका ऐकू, पण 3 ग्रंथ अवश्य ऐकावेत असं शास्त्र आम्हाला सांगितलं। 3 ग्रंथ आयुष्यात एकदा तरी पूर्ण ऐका। पहिला ग्रंथ सांगितला तो श्रीमत भागवत, कारण श्रीमत भागवत असा ग्रंथ अतिशय महत्वाचा आणि महापुराण सांगितलं। श्रीमत भागवताचं हे पुराण हे दशलक्षणांनी युक्त। भजे श्रीमद भागवतम पुराणम दशलक्षणयुक्तम। महापातकाचा नाश करायचा असेल तर श्रीमत भागवत सांगितलं। धुंदुककारी सारखा जर महापापी उद्धरून जातो तर आपण सामान्य माणसे। आयुष्यामध्ये पहिला ग्रंथ श्रीमद भागवत अवश्य ऐका, दुसरा ग्रंथ सांगितला आहे श्रीमद देवी भागवत, आणि तिसरा ग्रंथ सांगितला आहे तो भगवत गीता अवश्य ऐका। किमान ज्ञानेश्वरीच पारायण तरी करा। म्हणूनच आपण श्रीमद देवी भागवताविषयीच या ग्रंथाच चिंतन पाहणार आहोत, अल्प बुद्धीनं आपल्याच मतीनं माझ्या बुद्धीनुसार मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार। मग सगळ्यात पहिल्यांदा देवी भागवताची कथा कुठे चालू झाली तर नैमिषी निमिष क्षेत्रे। नैमिष नावाच्या अरण्यामध्ये पहिल्यांदा देवी भागवताची कथा झाली। ऋषय शौनकादय सत्रम स्वर्गाय लोकाय सहस्र समभासत। या नैमिष अरण्यामध्ये पहिल्यांदा देवी भागवताची कथा झाली। सत्संग नैमिष अरण्यात पहिल्यांदा देवी भागवताचा। म्हणून भागवताच्या कथा कुठे ऐका अथवा नका ऐकू,
पण भागवताच्या कथा नैमिषारण्यामध्ये एकदा तरी जाऊन ऐकावं भागवताची कथा. देवी भागवत असो श्रीमद भागवत असो, पण नैमिषारण्यामध्ये जर एक कथा ऐकली तर एक लक्ष कथा ऐकल्याचं पुण्य त्या ठिकाणी प्राप्त होत. नैमिषारण्यामध्ये सत्संगाला सुरुवात झाली, पण या ग्रंथामध्ये प्रवेश करण्यापूर्वी काही प्रश्न मी आपल्याला विचारण्याचा प्रयत्न करणार, त्याचं उत्तर सुद्धा मिळणार. देवीचे नवरात्र का करावे, देवीचा मंगळवार का करावा, देवीचा शुक्रवार करण्याची पद्धत का चालू झाली, मंगळवार का करावा, आमच्या सासूबाई करतात म्हणून आम्ही करतो, तुम्ही आमच्या इथे आलात तुम्ही सुद्धा मंगळवार करा, करा तर करा, का करा, करावाच लागत असतो महाराज, हे असं उत्तर नव्हे. मंगळवार का करावा त्याचं उत्तर या देवी भागवताच्या ग्रंथामध्ये दिलेलं आहे. देवीचा शुक्रवार का करावा त्याचं उत्तर सुद्धा या श्रीमद देवी भागवत या ग्रंथामध्ये दिलेलं आहे. म्हणून तर 7 दिवस आपण या श्रीमद देवी भागवत कथेविषयीच थोडस चिंतन करणार. देवीची पूजा वर्षभरातून आपल्या घरामध्ये किती वेळेला केल्या जाते, तर 5 वेळेला वर्षातून पूजा केल्या जाते. पहिल्यांदा पूजा केल्या जाते वर्षातून पहिल्यांदा, ती म्हणजे आपल्या गोत्रामध्ये एखादी बाई जर बाळंतीण झाली तर षष्ठी देवीची पूजा करावी लागते. 5 बाहुल्या काढाव्या लागतात आणि षष्ठी पूजन, त्या देवीचं नाव षष्ठी देवता, पण आपण म्हणतो आली सटवी, पण सटवी नव्हे षष्ठी देवता. पहिल्यांदा देवीची पूजा वर्षातून पहिल्यांदा, षष्ठी पूजन सटवी पूजन, तुमच्या म्हणण्यानुसार सटवी पूजन. देवीची पूजा दुसऱ्यांदा वर्षातून केली जाते, ती दुसऱ्यांदा पूजा केली जाते कधी, तर आपल्या गोत्रामध्ये आपल्या मुलाचं लग्न झालं तर लक्ष्मी पूजन करत असतात. येणारी नवरी ती लक्ष्मीच्या पावलानं येत असते, तिच्या हातून आपल्या घरामध्ये लक्ष्मी पूजन केलं जातं. देवीची पूजा वर्षातून ही दुसऱ्यांदा. आता तिसऱ्यांदा देवीची पूजा वर्षातून तिसऱ्या वेळेस कधी केली जाते, तर दिवाळीच्या दिवशी लक्ष्मी पूजन आपण करत असतो, ती देवीचीच पूजा लक्ष्मी पूजन. वर्षातून चौथ्यांदा देवीची पूजा केली जाते, ती म्हणजे चैत्र शुद्ध तृतीया, चैत्र गवर्ण्या, चैत्र गौर असं म्हणतात, गवर्ण्या मांडतात. आजही गावोगावी जर आपण गेलो तर आपल्याला गवर्ण्या मांडायला बरेच ठिकाणी मांडतात, ते पाहायला मिळतं. अनेक महिलांना बोलवतात, ओली डाळ असते, मुरमुरे असतात, हळद कुंकवाचा कार्यक्रम, चैत्र शुद्ध तृतीया गवर्ण्या. आणि वर्षातून 5व्यांदा देवीची पूजा केली जाते, ती 5व्यांदा पूजा केली जाते ती म्हणजे भाद्रपद महिन्यामध्ये महालक्ष्म्या बसवतात. म्हणजे देवीची पूजा वर्षातून 5 वेळेला केली जाते. देवीची पूजा करत असताना तिला कुंकू वाहिल्याचं कोणतं पुण्य आपल्याला मिळतं, कुंकू मार्जन केल्याचं पुण्य आपल्याला कोणतं मिळणार, हे सगळं काही देवी भागवतामध्ये आपल्या सगळ्यांना पाहायला मिळत. मग नैमिषारण्यामध्ये सत्संगाला सुरुवात झाली, आणि याच नैमिषारण्यामध्ये सत्संग चालू असताना 88,000 ऋषी मुनींनी प्रश्न विचारला. सूत सूत महाभाग निष्णन्ते वचनामृतम् न तृप्ता सुमो वयं पीत्वा द्वैपायन कृतं शुभम्. 88,000 ऋषी मुनींनी प्रश्न विचारला की हे सुता आम्हाला देवी भागवताचं पुराण सांगा, देवीचं चरित्र आम्हाला सांगा, आणि सत्संग
चालू झाला त्या नेहमी शरण्यामध्ये। सुतजी महाराज म्हणतात, ऋषी मुनी हो, देवी भागवत असा ग्रंथ जर ऐकायचा असेल तर आधी देह पवित्र करावा लागतो, आणि देह कशाने पवित्र होतो तर देह पवित्र करायचा असेल तर चार कारण आहे देह पवित्र करण्याचे। या चार गोष्टीमुळे देह पवित्र होत असतो। पहिलं कारण सांगितलं, तीर्थयात्रा करत असताना देह शुद्ध करावा। तीर्थयात्रा करत असताना देह कसा शुद्ध होतो तर गंगेमध्ये स्नान करत असताना, गंगेमध्ये स्नान करत असताना देह शुद्ध होत असतो। नाही तर किमान आंघोळ करते वेळेस तरी गंगेचं स्मरण करावं। म्हणतात ना, वाचे म्हणती गंगा गंगा, साधू संतांचं प्रमाण, वाचे म्हणती गंगा गंगा, सकल पाप जाती भंगा, सकल पाप जाती भंगा, वचे म्हणती गंगा गंगा, वचे म्हणती गंगा गंगा, वचे म्हणती गंगा गंगा, सकल पाप जाती भंगा। देह शुद्ध करायचा असेल तर तीर्थयात्रा करत असताना गंगेचे स्नान करा, देह शुद्ध होईल। देह शुद्ध करायचा असेल तर दुसरं काम, आपल्या शास्त्रांमध्ये सांगितलेलं आहे की 15 दिवसाला येणारी एकादशी करा, देह शुद्ध होणार। देह शुद्ध करायचा असेल तर शास्त्रामध्ये तिसरं काम सांगितलेलं आहे, हे काम केल्यानंतर देह शुद्ध होणार, ते म्हणजे दररोज हरिपाठ म्हणा, देह शुद्ध होईल। आणि चौथं काम आई वडिलांची सेवा। या चार गोष्टी केल्यानंतर देह माणसाचा शुद्ध होत असतो, आणि तेव्हा कुठे आपण नामस्मरणाचे अधिकारी, कथा ऐकण्याचे अधिकारी। अभंग प्रमाण माझ्याकडे आहे, देह शुद्ध करोनी भजनी भजावे, देह शुद्ध करोनी भजनी भजावे, आणि काच नाथ वावे, आणि काच नाथ वावे, देह शुद्ध करोनी देह शुद्ध करोनी भजनी भजा। देह शुद्ध करुणी भजने, हे चार काम करा, देह शुद्ध होतो। कथा ऐकण्याचे अधिकारी आपण, आणि कथा जर ऐकायची असेल तर शास्त्रामध्ये काही नमस्कार केल्यानंतर देह शुद्ध होत असतो। तोच पहिला नमस्कार सांगितला, श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्यै नमः। देवी भागवतामध्ये 9 नमस्कार सांगितलेले आहेत, ज्या पद्धतीने नवरात्राचे 9 दिवस कुमारिकेची पोटी भरावी लागते, 9 कुलाचार नवमीला या तिथीला, त्याच पद्धतीने 9 नमस्कार सांगितले। पहिला नमस्कार, श्री गणेशाय नमः। गणपतीला पहिला नमस्कार, गजानन भूतकनादि सेवितं कपत्यजंबु फलचारु भक्षणं, उमासुतं शोक विनाशकारकं नमामि विघ्नेश्वर पाद पंकजं।
गणपतीला पहिला नमस्कार, गणपतीला नमस्कार केल्यानंतर निर्विघ्नम कुरुमे देव, आपलं कार्य निर्विघ्नतेनं पार पडणार. रामायण आपल्या सगळ्यांना माहितीच आहे, सीता उचलून नेलेली होती रावणानं, हनुमंताशी भेट झाली. हनुमंत म्हणतात, प्रभू आत्ता जातो आईसाहेबांना घेऊन येतो. रामचंद्र म्हणतात, हनुमंता मला तुझ्या शक्तीवरती विश्वास आहे, जाशील सीतेला घेऊन येशील. हनुमंत रागाच्या भरात बोलत होते, आत्ता जातो सगळी लंका दहन करतो आणि आईसाहेबांना इकडे घेऊन येतो. अवश्य हनुमंता जाशील सीतेला घेऊन येशील, पण त्या लंकेमध्ये माझे भक्त राहतात, त्यांच्या घराला फक्त धक्का लागू देऊ नकोस, सगळी लंका भस्म कर. हनुमंत म्हणतात, रामा लंकेमध्ये तुमचे भक्त हो हनुमंता. हनुमंत म्हणतात, रामा त्या लंकेमध्ये सगळे घर सारखेच आहेत आणि तुमच्या भक्ताचं घर कसं काय ओळखू. तेव्हा रामचंद्रानं हनुमंतरायाला 5 खुणा सांगितल्या होत्या, माझ्या भक्ताच्या महाद्वारावरती 5 खुणा असतील, ते माझ्या भक्ताचं घर आहे असं समज. या 5 खुणा आपल्या सुद्धा मुख्य द्वारावरती असायला पाहिजे. पहिली खूण गणपतीचं चित्र दारावर, दुसरी खूण आंब्याचं तोरण दारावर, तिसरी खूण गाईच्या शेणाचा सडा टाकलेला असावा, चौथी खून रांगोळी दारासमोर काढलेली असावी आणि पाचवी खून तुळशी वृंदावन आपल्या दारासमोर असावं. तुळशी वृंदावनाचं अतिशय महत्व आहे. ज्या घरासमोर तुळशी वृंदावन किंवा या सांगितलेल्या 5 खुणा, त्या ठिकाणी महादेवासहित पार्वतीचा प्रवेश आणि भगवंतासहित लक्ष्मी त्या घरात प्रवेश करत असते. म्हणून सांगितलंय, तारी तुळसही लगी कार धरला, संतांचा दरबार धरला, संतांचा दरबार. हिरवीगार त्या ठिकाणी साधू संत येत असतात, कारण घरामध्ये भगवंताचा प्रवेश असतो त्या कारणामुळे. दारासमोर या 5 खुणा, पहिली खूण गणपतीचं चित्र, ज्या माणसाच्या दारावरती गणपतीचं चित्र असेल मुख्य द्वारावर, त्या घरात संकट कधी येत नसतात, सुख करता दुःख हरता. म्हणून तर म्हणतात ना, तू सुख करता तू दुःख हरता, विघ्न विनायक मोरया, संकटी रक्षी शरण तुला मी, गणपती बप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, गणपती बप्पा मोरया, तू सकलांचा भाग्य विधाता, तू विद्येचा स्वामी दाता, तुझी आदारी आज पातलो, तुझी आदारी आज पातलो, देवचित कार्या, संकट रक्षी शरण तुला मी, गणपती बप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, गणपती बप्पा मोरया. पहिला नमस्कार गजानन गणपतीला केला, कुठलंही संकट आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही. दुसरी खून मी आपल्याला सांगितली, दारावरती आंब्याचं तोरण, फळांचा राजा आंबा, आंब्याचं तोरण जर दारावरती असेल तर कुठलंही संकट घरामध्ये प्रवेश करू शकत नाही, कारण राजा दारावर. तिसरी खून
सडा टाकलेला असावा गाईच्या शेणाचा. गाईचं शेण अतिशय महत्वाचं आहे. चौथी खून रांगोळी काढलेली असावी. घराची कळा अंगण सांगते. घरातील लोकांचं वागणं कसं आहे ते अंगणापासूनच कळत. आणि पाचवी खून तुळशी वृंदावन. या पाच खुणा रामचंद्रानं हनुमंतरायाला सांगितल्या. हनुमंतराय निघाले लंकेमध्ये. सगळी लंका भस्म केली, दहन केली. फक्त भक्ताच्या घराला हा धक्का सुद्धा लागू दिला नाही. सांगण्याचं तात्पर्य गजाननं भूतगणादि सेवितम. या पाच खुणा पाहिल्या, गणपतीचं चित्र पाहिलं आणि तिथं नतमस्तक झाले आमचे हनुमंतराय. पहिला नमस्कार गजाननाला. संकट कधीच येत नाही. तू सकलांचा भाग्य विधाता, तू विद्येचा स्वामी दाता. आपल्या देवी भागवतामध्ये सुद्धा गजाननाला पहिला नमस्कार, गणपतीला नमस्कार करून दुसरा नमस्कार देवी भागवतामध्ये केलेला आहे. श्री सरस्वत्यै नमः. सरस्वती मातेला दुसरा नमस्कार केला. हे सरस्वती माते सत्संग चालू आहे. या सत्संगामध्ये वक्त्याच्या जिभीवर बस वाणीची देवता सरस्वती. आणि भागवताची कथा चालू असताना अपशब्द लागू नये. परमेश्वराला अपशब्द लागू नये म्हणून वसत्व मम जिव्हाग्रे, जीवीच्या टोकावरती वास कर. सर्व विद्या प्रदा भव, सकल विद्या मला प्राप्त होऊ दे. सरस्वती माता ही विद्येची देवता, वाणीची देवता. या सरस्वतीला नमस्कार करून तिची सुद्धा प्रार्थना केली. ये हंसावरती बसून शारदे, मयुरावरती बसून. ये हंसावरती बसून शारदे, मयुरावरती बसून. हाती घेऊन पुस्तक विना करी मयूर गायना. हसून शारदे मयुरावरती बसून. ये हंसावरती बसून शारदे मयुरावरती बसून. हंसावरती बसून येणार, मयुरावरती बसून येणार. बसायला जागा जीवीच्या टोकावरती. ज्या माणसाच्या जीवीला टोक आहे तो व्यक्ती विद्वान असतो. आणि ज्या माणसाची जीभ शेंद्रासारखी लाल चटक आहे, लाल गुंद जीभ, तो व्यक्ती लवकर आजारी पडत नाही. सरस्वती मातेला दुसरा नमस्कार. तिसरा नमस्कार श्री गुरुभ्यो नमः. आपल्या गुरु महाराजांना नमस्कार केला. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णु गुरुर देव साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. आपल्या गुरु महाराजांना नमस्कार. हा तिसरा नमस्कार केला. गुरुर ब्रह्मा. सद्गुरूंना उपमा ब्रह्मदेवाची. गुरुर विष्णू. सद्गुरूंना उपमा विष्णूची. गुरुर देवो महेश्वरः. आपल्या सद्गुरूंचा अधिकार हा महादेवापर्यंत. गुरुर साक्षात परब्रह्म. परब्रह्माची उपमा दिली. आणि साधू संतान तर काय सांगितलं. साधू संतांनी सांगितलं गुरु परमात्मा परेशु. साधू संतांनी सांगितलं गुरु परमात्मा परेशु. म्हणजे तीन देवांच्या वरचा जो अधिकार आहे, देवांचा अधिकार या जो आहे त्या अधिकाराच्या वरती वरचा जो अधिकार तो म्हणजे सद्गुरूंचा. परेशु गुरु परमात्मा परेशु. गुरु परमात्मा परेशु. सद्गुरूंना नमस्कार.
पुढचा नमस्कार सांगितलेला आहे. मातृदेवो भव आणि मग पितृदेवो भव. कारण जिच्या उदरी आपण जन्म घेतला तिला सुद्धा नमस्कार. जन्माला यायचा असेल तर आईच्या उदरातूनच घे जन्म. तू फिरोनी येईल मी ही पोटी खोटी ठरवून देवा वात्सल्य सिंधु आई बोलाऊ तुझा कोणत्या उपाय. मातेला नमस्कार, त्याच्या पुढचा नमस्कार पितृदेवो भव, मातृदेवो भव. वडिलांना नमस्कार, त्याच्या पुढचा नमस्कार श्री कुलदेवताय नमः. आपापल्या कुलदेवतेला सुद्धा नमस्कार. त्याच्या पुढचा नमस्कार सांगितलेला आहे. नऊ नमस्कार करायचे आहेत. धरणी मातेला नमस्कार करायचा आहे. त्या पुढचा नमस्कार सांगितलेला आहे तो पांडुरंगाला. ज्याच्या जवळ आपण राहतो त्या पांडुरंगाला सुद्धा नमस्कार. महायोग पीठे तटे तटे विमरतिया वनम मुंडली काय धातुनिंद्रये समागत्य तिष्ठन् तमानन्द कन्दम् परब्रह्मलिङ्गम् भजे पाण्डुरङ्गम्. महायोगपीठे तटे विमरतिया वरं मुण्डलीकाय दातु मुनीन्द्रये. पांडुरंगाला नमस्कार सांगितला. पुढचा नमस्कार जगदंबेला सांगितला. आणि त्याच्या पुढचा नमस्कार जगदंबेच्या नवऱ्याला म्हणजेच महादेवाला नमस्कार सांगितला. असे नऊ नमस्कार सांगितलेले आहेत. नऊ हा आकडा इथे महत्वाचा आहे. जगदंबेने तुम्हा आम्हाला हेच सांगितलं की आपली भक्ती असावी ती नवविधा भक्ती असावी. आणि नवविधा भक्ती जगदंबेलाही अत्यंत प्रिय आहे. नवविधा भक्ती श्रवणं कीर्तनं विष्णो स्मरणं पादसेवनं अर्चनं वंदनं दास्यं साख्यं आत्मनिवेदनं. कुठलीही भक्ती करा, कशीही भक्ती करा, पण ती चांगली भक्ती असावी. नवविधा भक्तीपैकी एक भक्ती तरी माणसानं करा. जगदंबा ग जगदंबा आई भवानी जगदंबा जगदंबा ग जगदंबा आई भवानी जगदंबा जगदंबा ग जगदंबा आई भवानी जगदंबा. आणि हीच तर भक्ती आपण करणार ती श्रवणं श्रवण भक्ती आपण सगळेजण करणार. श्रेष्ठ भक्ती सांगितली कलियुगा. सगळ्यात पहिल्यांदा नेहमी शारण्यामध्ये सुतांनी हे नऊ नमस्कार केले. आणि नऊ नमस्कार केल्यानंतर आत्ताशीच सत्संगाला सुरुवात झाली. परमेश्वर कुठेच येत नसतो, फक्त सत्संगाच्या ठिकाणी येत असतो. भगवंतांनी सांगितलंय कोई गाव धुंडे कोई देश धुंडे त्याचा पत्ताच लागत नाही. तेरा पता नाही लगता भगवान कहा मिलता भगवान यहा मिलता. भगवंत कुठे तरी थे यहा मिलता.
काशी देखी मथुरा देखी नाम मिला नाशा मिला। तू सबसे बड़ा तेरा नाम बड़ा तेरा पता नहीं लगता भगवान कहाँ मिलता भगवान सत्संगामध्ये देव आणि त्या नैमिषारण्यामध्ये सत्संग चालू झाला।